गुरुवारी परिसरात मंगळवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास रणजीरे दाम्पत्याचा खून झाल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे त्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वारजे माळवाडी परिसरातील वारजे हद्दीलगत हायवे जवळ स्टर्लिंग अपार्टमेंट मध्ये राहणारे सीमा आणि कमलाकार रणजीरे या दाम्पत्याचा खून झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली आहे। ही घटना चोरीच्या उद्देशातून झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। हत्या झाली त्यावेळी त्या परिसरातून दोघांना पळून जाताना काही नागरिकांनी पाहिलं असल्याचंही वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस आयुक्त केसी लवंगे यांनी सांगितलं। त्याचे जे चेअरमन आहे म्हणजे या गुन्ह्यातले जे फिर्यादी आहे त्यांना विचारपूस केली। विचारपूस करता लक्षात आले की त्यांच्याबरोबर अजून 7-8 वर्षापासून 2 कुटुंब सुद्धा 2 मुलं त्यांच्याबरोबर राहत होते। तर ती मुलं कोण होती याबाबत माहिती घेतली, ती कुठे आहे वगैरे। तर त्याच्यातला जो आता जे संशयित जे 2 मुलं आहे त्याच्यामध्ये एक त्याचं नाव त्याला दिलीप म्हणायचे, परंतु त्याचं खरं नाव दिल आहे, दिल बहादूर हा त्याचं नाव आहे। आणि दुसरा सनी लांबा म्हणून जे आहे तो हा त्याच्यातला दुसरा संशयित आहे। त्याचं कारण असायला पाहिजे की 14 तारखेला या 14 तारखेला त्याचा जो ज्या फ्लॅटमध्ये ही घटना घडलेली आहे 14 तारखेला त्यांनी तो फ्लॅट काकडे नावाच्या माणसाला विक्री केलेला आहे आणि त्याची रक्कम त्यांना मिळालेली होती। तर असा संशय आहे की ती रक्कम जे त्याचं घर वगैरे आम्ही पाहिलं तर ती रक्कम काही मिळून आलेली नाही आहे। त्याची स्वतःच्या मालकीची इंडिका कार होती, त्याचा नंबर आहे 37-65 MH 12-37-65। तर ही कारमध्ये बसून ही घटना झाल्यानंतर कारमध्ये रिवर्स घेताना ती कार एक भिंतीला धडक लागल्यानंतर शेजारचा जो मुलगा होता त्यांनी ते पाहिलं। त्यांनी पाहिल्यानंतर हे सगळे पुढची माहिती वगैरे दिली त्यांनी।